एक्सपर्ट कोशिंबे आणि श्रावणी विलन पिलंजे आपण सुद्धा तयार राहायचे. ही इनिंग संपल्यानंतर आपण मधल्या वेळेमध्ये नाणेफेक करणार आहोत, तर दोन्ही संघनायकांनी तयार राहायचे, कारण की आपल्याला माहित आहे पहिल्या इनिंग मध्ये ज्या संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये नसेल त्या संघाला दोन धावांची पेनल्टी असेल. तर सर्वांसाठी सूचना असेल आणि सूचनेचं पालन करायचं आहे. आपण शेलार ते अंबाडी परिसर असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा खेळतोय, स्पर्धेचं आयोजन आपण चांगल्या पद्धतीने केलंय, तर त्याचा एक सन्मान राखा आणि आयोजनाला सहकार्य करा अशी विनंती असेल. धन्यवाद. नक्कीच. आणि आजच्या दिवसामध्ये एका संघाला पॅनलाइज देखील केलंय. आयोजक कठीण नियम आहेत आणि त्या कठोर नियमांचं पालन या आयोजनामध्ये नक्कीच करतात. बॅट्समन रवाना झालेत तैफूर भुरे आणि त्याच्या सोबत ओपन करण्यासाठी फेजल स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल झालाय. वेळोवेळी कर्णधारामध्ये बदल असतो या टीमच्या, वेळोवेळी प्रत्येक मॅचचा अंदाज घेतात आणि त्यानुसार ते फलंदाजीची फळी निवडतात. लेट्स प्ले ऑन, इशारा आलाय पंचांचा, मॅच सुरू होतीये. आजच्या दिवसातली आपण लढत पाहतो ही चौथी, चौथ्या मॅच मध्ये पुन्हा संघ सज्ज झालाय क्षेत्ररक्षण करताना, फलंदाजी करताना स्टार इलेव्हन मापुली संघाचा फेजल. पहिला चेंडू आउट साइड दी लेग स्टंप, पंच आमच्याकडे वळलेत. समांतर हातांचा इशारा दिला म्हणजे अवांतर चेंडू, पहिला चेंडू अवांतर. आजच्या दिवसाची सुरुवात ज्या चेंडूने केली होती बॉलर अजय याने, जिथे पीजी स्पोर्ट्स मापुली विपक्ष आजच्या दिवसातली पहिली लढत होती त्यांच्या विपक्षामध्ये टीम कव्वाड संघाची, आणि इथे देखील अवांतर चेंडूने सुरुवात केली. मात्र यावेळेला आडव्या बॅटने पाहू शकताय डीप स्क्वेअर लेगला येतोय चौकार. पाच धावा पहिल्या चेंडूवरती चौकार, फेजलच्या बॅट मधून चौकार आलाय. पहिला चेंडू अवांतर हाताळला होता, त्यानंतर दुसरा चेंडूवरती चौकार आणलाय बॉलर मुकुंद. चेंडूवरती दांडी गुल, यू मिस आय डेफिनेटली हिट, आणि विकेट क्रमांक पहिला दुसऱ्या चेंडूवरती. डीजे एक मोठा स्ट्रोक आला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकता बॅट्समन माघारी परतला फेजल, आणि फेजल माघारी परतला आणि यासर मैदानामध्ये दाखल झालाय. तैफूर नॉन स्ट्रायकर रेनकडे मुकुंदचं षटक सुरू आहे प्रगतीपथावरती. पहिलं ज्यामधले दोन चेंडू संपलेत, एकूण तीन चेंडू जरूर हाताळलेत, मात्र या षटकामध्ये आपण पाहू शकतो फेअर डिलिव्हरीज दोन होत्या. एका डिलिव्हरीवरती चार धावा आल्या, दुसऱ्या डिलिव्हरीवरती विकेट मिळवलाय यासरला. आता मात्र इथे तैनात करण्यात आलंय स्टार इलेव्हनच्या तर्फे. पुढे होता चेंडू ओव्हर द पिच, ओव्हर द ग्राउंड पाठवण्याचा प्रयत्न, फसलाय. बॅक टू बॅक विकेट मिळवलाय मुकुंदने टीम पुंडासने. तर नुकतंच आगमन होणार आहे ऍडव्होकेट सुनील वसंत पाटील, ये ग्राउंडचे मालक, यांचं नुकतंच आगमन होईल व्यासपीठावर. जय संतोष माता वृत्तीस्फोट आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम सर. तर आपण पाहतोय सर स्वागत आहे. ही क्रीडानगरी आज रंग भरते या ट्रॉफीसाठी, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांची या मैदानासाठीचं मोठं योगदान आहे असे आमचे ऍडव्होकेट साहेब इथं उपस्थित होते. सर स्वागत स्वागत स्वागतम सुस्वागतम. सलग दोन विकेट गेलेत ऑन हॅट्रिक. आधी गेली घेतलाय कैलास,
सर स्वतः होते यष्टीरक्षक आणि दुसरी विकेट हॅट्रिक मैदानामध्ये मुकुंद गोलंदाजाच्या माध्यमातून टीम पुन्हा सडी चांगली कामगिरी। धन्यवाद डीजे। तर सुवर्ण संधी असेल कैलास शेलार जिन्नासाठी, कारण की आपण जर झेल पकडला तर विजय गोळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज। आणि सुनील सर, जर आपण विचार केला तर कैलास शेलार यांनी प्रेक्षक वर्गासाठी कॅचेस साठी पारितोषिक लगावलंय, मात्र आता कैलास शेलार साठी खऱ्या अर्थाने पारितोषिक आलंय। आणि खरोखर आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय, एक सुंदर झेल पकडला कैलास शेलार याने आणि ते मैदानाच्या बाहेर कॅश प्राइज लावलं जात आहे, परंतु मैदानात कैलास शेलार असताना प्रेक्षकांकडून बक्षीस लावलं जात आहे। नक्कीच एक चांगला खेळाचं चित्र मैदानामध्ये, पकडो कॅच पकडो मॅच पकडो 200 कॅश। आणि या मॅच मध्ये 3 विकेट गेलेत, सलग 3 विकेट गमावल्यानंतर बॅट्समन दाखल झालाय सईम आणि दिशान मामा दिशान भुरे नॉसगेरेंकडे मुकुंद। लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता होते, बॉलर मुकुंद पाहू शकता पहिला चेंडू खराब हाताळला, दुसऱ्या चेंडूवरती मार खाला तरी सुद्धा वाकला नाही झुकला नाही, जात मराठ्याची कधी झुकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही। आणि इथे मात्र तटस्थ राहिला या गोलंदाजाने काय किमया दाखवली, त्यानंतर जे येणारे 4 चेंडू त्याने बघा कशा प्रकारे हाताळलेत, कोणतीही धाव दिली नाही, 3 विकेट्स मिळवले, विकेट हॅट्रिक साजरी केली, संघाचं मोठं योगदान म्हणेल त्याच्या पाठी। लास्ट बॉल साठी सजय मुकुंद शॉटअप दिल्यान चेंडू, या स्वीट साउंड फॉर पुंडास टीम, पुन्हा एकदा विकेट मिळवला जातोय, नंबर 5 वरती आलेला बॅट्समन 4 क्रमांकावरती बाद होतोय, यस सईम गोल्डन डकचा शिकार। धन्यवाद डीजे। आणि आपण पाहिलं असेल एसटी रक्षक कैलास शेलार यांच्यासाठी 400 रुपयाचं कॅश प्राइज इथं जमा झाले आणि 2 झेल पकडले, त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं विजय गोडे यांच्या माध्यमातून आणि 2 झेल पकडले, 400 रुपयाचं कॅश प्राइज जमा। येस विजय दादांच्या माध्यमातून लगावण्यात आलेले पारितोषिक कैलास दादांच्या आता खिशामध्ये असणार आहे, कॅच पकडली आणि माघारी परतावलंय खऱ्या अर्थानं बॅट्समन सईम याला। मागील कॅच आपण पाहिली तर बिग मॅन मैदानामध्ये होता, तैफूर भुरेला माघारी परतावलंय, मात्र एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, अजून देखील बरेचसे फलंदाज खेम्यामध्ये आहे स्टार 11 टीमच्या, तर धावांची शोध संपणार नाहीये, धावांचा शोध सुरू राहणार आहे क्रीजमध्ये। बॅट्समन दिशान भुरे यावेळेला स्ट्रायकरकडे असणार आहे आणि नवीन बॅट्समन आपण पाहू शकता मुकीम दाखल होताना मैदानामध्ये, मुकीम आणि त्यांच्या समवेत दिशांत, 5 धावांवरती स्कोर कार्ड आहे। दुसरं षटक योगेश प्रगतीपथावरती घेऊन येत असताना एक एक स्पेल प्रति गोलंदाजाला मिळणार आहे आणि इथे 4 ओव्हरमधला खऱ्या अर्थानं दुसरं षटक हाताळताना वैयक्तिक पहिल्या स्पेलमध्ये बॉलर योगेश आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या स्पर्धेसाठी सामनावीरची जी ट्रॉफी आहे ती श्री अरुण गंगाराम कासार राष्ट्रवादी काँग्रेस अनगाव विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून कैलासवाटी जनाबाई गंगाराम कासार यांच्या स्मरणार्थ दिली गेली। धन्यवाद आभार असतील या स्पर्धेला आपल्या माध्यमातून सामनावीरची ट्रॉफीज दिली गेली। यस 5 रन ऑन कार्ड आहेत, मॅच स्टार्ट होते, प्रेशर बनलाय स्टार 11 टीम वरती, कारण की लॉस ऑफ 4 विकेट 5 रन्स आहेत, विकेटहून एकच धाव जास्त आहे। बॅकअप दिल्यान चेंडू अगदी वेगवान होता आणि इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता होती आहे, प्रेशर मध्ये आहे स्टार 11 टीम आणि मोठा संघ आहे, माहिती आहे प्रेशर कशा प्रमाणे हॅन्डल केला जातो आणि या सिच्युएशन मध्ये प्रेशर हॅन्डल करावा लागणार आहे। हवी होत असणारी गोलंदाजी पाहतो आपण पुंडास टीमची आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टार 11 टीम चारो खाणे चित्त झाले। आउटसाइड लेग स्टंप खूप बाहेर आताळलेला चेंडू पंच वळलेत आमच्याकडे,
जेव्हा सगळं काही स्वतःच्या बाजूने होत असताना आणि तेव्हा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न अनेक वेळा फसला जातो आणि तेच काहीसं चित्र क्रीज मध्ये पाहायला मिळालं. अवांतर धाव, 6 रन धाव फलकावरती. आणि आपण पाहतोय गोलंदाज योगेश आणि यष्टीरक्षक कैलास शेलार दोघे बंधू. आणि गोलंदाज पाहिला आणि यष्टीरक्षक पाहिला तर दोघां बंधूंमध्ये आखो आखो मे इशारा. नक्कीच आखो आखो मे इशारा. इथे दोन्ही बंधूंचा खेळ मैदानामध्ये जणू काही सुरू आहे, कारण की एक बंधू चेंडू हाताळतो आणि दुसऱ्या बंधूच्या हातामध्ये चेंडू पोहोचतोय. पहिल्यांदाच केवळ दिशान मामा बनून राहतोय. या सेज लागली आहे विकेट. काय गोलंदाजी चालली आहे सुनीलजी. अगदी बरोबरच, काय गोलंदाजी राहिली आहे पुंडा संघाची. परंतु सुवर्ण संधी असेल योगेश साठी. जर विकेट अटॅक घेतली तर ललित मडवी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. जर ग्रामीण क्रिकेट म्हणलं तर प्रोत्साहन दिलं जातंय बक्षीसच्या माध्यमातून खेळाडूंना आणि प्रोत्साहनच्या माध्यमातून त्यांचा खेळ बहरला जातोय. नक्कीच खेळ बहरला खऱ्या अर्थानं पुंडा संघाचा. इथे स्टार 11 टीम समोर आपण पाहतोय गावदेवी पुंडा संघ दोन हात करताना नाणेफेक जिंकली आणि इलेक्टेड बॅट फर्स्ट. इथे फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य म्हणेल, कारण की मागील काही सामन्यामध्ये चेसिंग मात्र जमली नाही. तब्बल पाहू शकता आपण बॅट्समनची फळी क्रीज मध्ये. अगदी आपण पाहिली तर तैफूर 0 धावेंवरती, त्यानंतर यासर 0 धावेंवरती, त्यानंतर दिशान देखील 0 धावेवरती बाद झालाय, सईम 0 धावेवरती बाद झालाय, मुकीम क्रीज मध्ये आहे. तर योगेश साठी सुवर्ण संधी असेल. जर अजून एक विकेट घेतली तर विजय गोडे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. सुवर्ण संधी असेल. लगातार 3 विकेट घेतल्या तर ललित मडवी यांच्याकडून 200 रुपये आणि या चेंडूवर विकेट घेतली तर विजय गोडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. काय हो घडतंय, काय बिघडतंय. या वेळेस पुलेन चेंडू होता, परंतु चेंडू निर्धावच्या स्वरूपात यष्टीरक्षकच्या हातामध्ये सामावतोय. नक्कीच आपण पाहतोय जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स आयोजित ही स्वर्गवासी सचिन गोणे स्मृती चषक 2021 आणि या ट्रॉफी मध्ये मैदान सजलंय, ही क्रीडानगरी सजली आहे. स्वर्गवासी सुमनताई पाटील न्यू इंग्लिश स्कूल क्रीडांगण आपण पाहतोय गाव. आणि या क्रीडानगरीवरती खऱ्या अर्थाने या स्पर्धेने 4 चॅन लगावले गेलेत आणि या मैदानाच्या खऱ्या अर्थाने ओनर स्वतः मालक या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. या ओन मोठी गोष्ट कोणती नसणार आहे. ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब इथं उपस्थित झालेत, मैदानाचे ओनर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेली ही लढत आपण पाहतोय. एक धाव इथे पाहायला मिळते, मात्र काय मैत्रीचं बंधन आहे पा. विजू दादांसाठी काल कैलास दादाने पारितोषिका लगावली आणि आज कैलास दादांसाठी विजू दादा स्वतः पारितोषिका लगावताना नक्कीच योगेश दादासाठी देखील पारितोषिका मैदानामध्ये लगावली जाते आणि कामगिरी अतिशय चांगली सुरू आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील मागितली जाते. नक्कीच मैत्री म्हणजे काय तर संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वारा वाहणारा आपुलकीचा झरा असतो. मैत्री असा खेळ आहे, दोघांनी खेळायचा असतो, एक झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो. आणि इथे काल विजू दादांचा खेळ समाप्त झाला, परंतु आज कैलास दादा मैदानामध्ये आहेत. नक्कीच आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर ज्यांच्या उपस्थितीमध्ये चालू असणारी ही लढत आपण पाहतोय. गावदेवी पुंडास आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टार 11 मापुली आहे. रन्स टोटल 7 झाले, 2 षटकांचा खेळ संपलाय, आराम आलाय. परंतु काय असताना एक प्लॅटफॉर्म सेट करून मैदानामध्ये मिडल ऑर्डर मध्ये येणं आणि स्वतःला प्लॅटफॉर्म सेट करण्यासाठी मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी करणं ही खूप वेगवेगळी भाषिका आहेत, वेगळं अंतर आहे दोघांमध्ये देखील. आणि आता सिच्युएशन थोडीशी मी म्हणेल क्रिटिकल आहे आरामसाठी देखील, कारण की अनेक वेळेला पाहिलंय आराम आणि अरफात मिडल ऑर्डर मध्ये येतात आणि एक घणाघाती फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आरामला अरफात सारखा फलंदाज अजून डगआउट मध्ये आहे, मात्र आरामला आता प्लॅटफॉर्म सेट करावा लागणार आहे येणाऱ्या फलंदाजांसाठी देखील आणि आपल्या टीम साठी देखील, कारण की केवळ आणि केवळ 7 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी बरोबर, 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला, इथून मात्र 12 चेंडू असतील. आपण पाहतोय धावफलक 7 अंकापर्यंत जाऊन पोहोचला, इथून मात्र 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा स्टार 11 मापोली संघाला जोडावा लागतील. यावेळेस हाफ ट्रॅकर सरळ चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय, एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 8 अंकावर जाऊन पोहोचली आणि शॉर्ट ऑफ द लेन चेंडू वरती अगदी आर्म देखील शॉर्ट फिरवण्याची आवश्यकता आहे.
अगदी पुलचा फटका फुल आर्म ने खेळला तरी मागे निर्धारित क्षेत्र केवळ सिंगल मिळणार आहे। या चेंडूवरती देखील टॉप एज घेतली होती, क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाही ठेवला आहे। एक चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकतोय। डावकुऱ्या त्याच्या आरामसाठी डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर काउ कॉर्नर रीजन एक गमतीदार गोष्ट आहे, परंतु जेव्हा इंग्लिश क्रिकेटर क्रिकेट खेळायचे तेव्हा नक्कीच त्या काउ कॉर्नर रीजन कडे एकही चेंडू कदाचित एक ते दोन चेंडू जात असायचे एका मॅच मध्ये एका इनिंग मध्ये। तर त्यांनी असं काही एक संबोधलंय, विनोदी आहे परंतु त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे की तिथे नक्कीच गाई चारा चारण्यासाठी देखील जाऊ शकतात, कारण तिथे चेंडू जायचं नाही, म्हणून त्या रिझनला काउ कॉर्नर रिझन असं नाव देण्यात आलं। आणि त्या रिझन कडे देखील एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला डीप मध्ये, त्यानंतर लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अगदी ऑन साईडला सगळं क्षेत्ररक्षण तैनात केलंय। ऑफ साईड कडे आपण विचार केला तर एक कव्हरला डीप मध्ये, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि बाकी क्षेत्ररक्षण ऑन साईडला खूप तैनात ठेवलंय, कारण की डाव्या हाताचा बॅट्समन आहे आणि मनसुबे त्याचे स्पष्ट आहेत, आक्रमण चढवलं जाणार आहे परंतु प्रयत्नांना त्याच्या यश येणार आहे, त्याचे प्रयत्न जास्त असणार आहेत। हा फटका पाहू शकताय ऑन साईडला, यावेळेला क्षेत्ररक्षक पोहोचलाय, काय कॅच पकडली आहे, वेल जज कॅच। तर आपण जाऊ व्यासपीठावर, आपण पाहतोय व्यासपीठावर आगमन झालंय आदरणीय ऍडव्होकेट सुनील पाटील साहेबांचं, तर त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल। मी विनंती करतोय वसंत गोडे जिन्ना की सुनील पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करायचंय। चान लावले त्यासाठी धन्यवाद असतील। तर जाऊया मैदानामध्ये, सज्ज झालाय स्ट्राइक एंडला फलंदाज मुकीम, नॉन स्ट्राइक एंडला अरफात। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सूरज, सज्ज होईल सूरज गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू हाताळण्यासाठी आणि सज्ज होईल मुकीम स्ट्राइक एंडला। धावसंख्या तपलकावर 8 या अंकावर, यावेळी साफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहे आणि संधी आहे योगेश याला, परंतु आबक दुबक करून झेल पकडलाय। एक दोन तिसऱ्या चान्स मध्ये कॅच पकडली आहे आणि असं वाटलं होतं की झेल सुटेल, परंतु इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज विजय गोडे यांच्या माध्यमातून, असं वाटलं होतं 100 निघाले परंतु 100 पुन्हा पकडले, 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या नावावर जोडलं गेलं। सगळी कॅश प्राइज एकाच घरात गेलेत दोन्ही बंधूंकडे, कैलाश शेलार आणि योगेश शेलार बंधूंची जोडी छावून आहे, कारण की एक षटक योगेशने हाताळलं त्यामध्ये केवळ 2 धावा दिल्या। पहिले षटक पाहिलं तर मुकुंद याचं त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं विकेट हॅट्रिक अँड 5 रन्स प्रेशर बनवला आणि त्या जोरावरती योगेशची कारगर गोलंदाजी 2 धावेची। या षटकामध्ये देखील संधी आहे पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या कगारेवरती असणारे बॉलर सूरज। जर आपण या इनिंगचा खेळ पाहिला ना, गोलंदाज हॅवी ठरलेत, काय गोलंदाजी राहिली, ज्याप्रमाणे मुकुंद याने गोलंदाजी केली त्यानंतर योगेश याने दुसऱ्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या षटकात आपण पाहतोय सूरज याची देखणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। येस, आता वन मॅन शो बाकी राहिलाय अरफात, आता अरफावरती सर्वस्व काही स्टार इलेव्हन टीम साठी एक 40 आकडा इथून गाठणं चॅलेंजिंग आहे, मात्र एक चॅलेंजिंग टार्गेट द्यायचं तर 40 धावा इथून जमवाव्या लागणार आहेत। डाऊन दी लाईन चेंडू होता कैलाश शेलार यांच्याकडून जरूर मिस झाला होता, मात्र शेवटी देर आहे मात्र दुरुस्त आहे, चेंडूवरती पोहोचले, कोणती धाव येत नाहीये। निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते, सिच्युएशन अशी आहे ना सुनील पाटील की आता धावा कशाही येऊ द्या, परंतु धावा येण्याची आवश्यकता आहे स्टार इलेव्हन टीम साठी, कारण की खूप पिछाडीवरती स्कोर कार्ड केवळ 8 धावा, तिसरं षटक मार्गक्रमण करतोय
आणि त्यामधले दोनच चेंडू शिल्लक आहेत, हातामध्ये आठ चेंडू, मोठा फटका, मिस्टामिक स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक कॅच वरती आणि हा गेलाय विकेट आठवा। तुम्ही खऱ्या अर्थानं खूप कमी वेळा स्टार इलेव्हन मापोली टीमच्या रझाला मैदानामध्ये येताना पाहिलं असेल आणि आता रझा डॉन वरती देखील फलंदाजी आली आहे या मॅच मध्ये पाहू शकताय। हमजा स्ट्रायकर एंडकडे तर रझा नॉन स्ट्रायकर एंडकडे, बॉलर सूरज व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स तिन्ही गोलंदाजांकडून पुंडास टीमच्या, आई गावदेवी पुंडास चांगलं प्रदर्शन, तब्बल पाहू शकता आठ विकेट्स मिळवले, दोन विकेट्स नवा विक्रम नवा पराक्रम टीम पुंडाच्या नावे जाऊ शकतोय। पुनश्च एकदा सूरज सजाला होतो विकेटने, एस हा देखील फटका चांगला आहे, मात्र धावा किती मिळणार आहे या चेंडूवरती येस निर्धारित क्षेत्रामध्ये, केवळ सिंगल मिळतीये, लास्ट बॉल रिमेनिंग होता, षटक क्रमांक तिसरा संपतोय, तीन षटक संपल्यानंतर नऊ धावा दहा फलकावरती आहेत, नाईन रन्स ऑन कार्ड आहेत आणि यानंतर एक शेवटचं षटक हातामध्ये असणार आहे। या षटकामध्ये मोठा लंगर जरूर खेचायचा आहे, मात्र ते म्हटलं जाताना की जर मोठ्या सैन्याबरोबर आपल्याला लढाई करायची आहे तर त्या सैन्याचे सेनापती आपल्याला दारातीर्थी पाडावे लागतात आणि सुरुवातीला या मोठ्या सैन्याचे जे सेनापती होते ते खऱ्या अर्थानं दारातीर्थी पाडले आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय तर बॅकफूट वरती खेचण्यामध्ये यश मिळाले पुंडास टीमला। तर आपण पाहतो ही स्पर्धा जय संतोष माता वृत्तीस्फोट आयोजित स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक आणि आपण जे स्टँड पाहतोय ही स्पर्धा रंगवण्यात ज्यांच्या माध्यमातून हातभार लागले गेलाय कैलासजी रामचंद्र उंद्र्या कासार यांच्या स्मरणार्थ श्री गणेश रामचंद्र कासार यांच्याकडून प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय, त्यानंतर कैलासवासी रामदास मडवी कैलासवासी रमाकांत मडवी व कैलासवासी देवीदास मडवी यांच्या स्मरणार्थ आपण श्री ललित रमाकांत मडवी व कुमार कल्पेश रमाकांत मडवी यांच्याकडून प्रेक्षक कक्ष पाहतोय, त्यानंतर कैलासवासी बाळू साधू घोडे यांच्या स्मरणार्थ श्री विजय बालू घोडे यांच्याकडून खेळाडू कक्ष पाहतोय, तर प्रेक्षक कक्ष पाहतोय त्यांच्या माध्यमातून, त्यानंतर कैलासजी द्रौपदी पांडुरंग बसवंते यांच्या स्मरणार्थ श्री आदेश बसवंते यांच्या माध्यमातून खेळाडू कक्ष आपण पाहतोय। एक सुंदर आयोजन आणि यांच्या माध्यमातून हे मैदान सजवलं गेलंय तर त्यांच्या माध्यमातून आभार असतील धन्यवाद असतील, कारण की महत्वपूर्ण भूमिका राहिली या मैदानाला सजावट करण्याची, ज्यांच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेशन पाहतो आपण शिवाजी पावसे यांच्या माध्यमातून ही मंडप डेकोरेशन आणि आपण टॉस बॉक्स पाहतोय कैलासवजी सचिन सतीश गोणे टॉस बॉक्स आपण पाहू शकता, एक सुंदर आयोजन जय संतोष माता ऋत्विस्फोट यांच्या माध्यमातून स्वर्गीय सचिन सतीश गोणे स्मृती चषक 20-21 या दरम्यान चेंडू सरळ एस्टेफच्या हातामध्ये सामावतोय, फलंदाज बाद डकआउटच्या आसऱ्याला नक्कीच आणि नववा फलंदाज गेलाय माघारी, रझा डॉनच्या स्वरूपात नववा विकेट मिळवलाय, परंतु तीन चेंडू आहेत, धावांची आवश्यकता स्टार इलेव्हन टीमला, मात्र एक विकेट इथून नवा विक्रम, एक ऑल आउट करण्याची संधी आहे टीम स्टार इलेव्हन संघाला। अगदी बरोबर, रझा यांनी रझा घेतली पॅवलियन तंबूच्या आसऱ्याला आणि इथे मात्र ऑल आउट करण्याची संधी असेल पुंडा संघाला, नवीन फलंदाज मैदानात, हा स्ट्रायकर यांकडे बॅट लागली स्पर्श करत चेंडू निर्धारित क्षेत्रामध्ये आणि पाहतो या चेंडूवरती सिंगल मिळतीये, रन्स 13 धावा दहा फलकावरती आणि गोलंदाज सांगताना खऱ्या अर्थानं नक्कीच सोले मधला इथे डायलॉग वापरू शकतो आपण, 13 क्या होगा कालिया, लास्ट विकेट आहे आणि दोन चेंडू शिल्लक आहेत,
हवे मध्ये पुन्हा एकदा पाहतोय आपण फाइन खेळलाय चेंडू डीप मध्ये निर्धारित क्षेत्र मध्ये जाईल सिंगल मिळतीये 14 धावा 14 रन्स ऑन कार्ड आहेत आणि त्यानंतर विनंती असणार आहे यापुढच्या सामन्यामध्ये विलासपोट कोशिंबे आणि त्यांच्या विरोधात असतील श्रावणी इलेवन पिलंजे दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक कक्षामध्ये लगेच जोडायचंय आपण मधल्या इनिंग मध्ये नाणेफेक करणार आहोत एका साईडला विलासपोट कोशिंबे त्यांच्या विरोधात श्रावणी इलेवन पिलंजे त्या दरम्यान षटक संपतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या धावफलकावर 14 या अंकावर जाऊन पोहोचले इथून मात्र 15 धावा विजयासाठी गावद्वीप पुंडा संघाला आणि पुढील दोन संघांना विनंती असेल विलासपोट कोशिंबे संघाचा कर्णधार आणि श्रावणी इलेवन पिळंजे संघाचा कर्णधार आपण लगेच नाणवे कक्षामध्ये जोडायचंय कोशिंबे संघाचा कर्णधार आणि पिळंजे संघाचा कर्णधार तर विलासपोट कोशिंबे संघाचा कर्णधार प्रमोद खेळाडू कक्षामध्ये जोडला जाईल तर मी विनंती करेन ऍडव्होकेट सुनील वसंत पाटील आपण नाणपे कक्षामध्ये लगेच जोडायचंय नक्कीच 15 धावीची आवश्यकता असणार आहे 15 रन्स आवश्यक आहेत मॅच मध्ये आपण पाहतोय स्टार इलेवन संघाची दाफलकावरची स्थिती 9 गाड्यांच्या पतनानंतर 14 धावा 15 धावा आवश्यक असणार सेकंड इनिंग मध्ये धन्यवाद सिद्धेश सपकाळ आमचे पाहुणे आमच्या समयात जोडले जात आहेत ऍडव्होकेट सुनील वसंत पाटील एका साईडला आपण पाहतोय कोशिंबे संघाचा कर्णधार प्रमोद तर श्रावणी इलेवन पिळंजे संघाचा प्रतीक पाटील जोडला गेलाय तर पाहुण्यांच्या शुभ असते आपण पाहतो हे नाणं सचिन स्मृती चषक नाण्याची पहिली बाजू तर दुसरी बाजू ऋत्विस्फोट अनगाव तर पाहुण्यांना विनंती असेल तर श्रावणी इलेवन पिळंजे संघाचा प्रतीक पाटील कॉल देईल ऋत्विस्फोट असा कॉल आलाय आणि नाणेफेक जिंकली कोशिंबे संघानं मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा तर नाणेफेक जिंकली विलासपोट कोशिंबे संघाने प्रमोद हे आयोजन आणि नियोजन तुला कसं वाटतंय प्रथमतः हा प्रश्न मी तुला विचारतोय खूप सुंदर आणि खूप चांगलं नियोजन केलेलं आहे ऋत्विस्फोट अनगाव संघाने आणि आम्हाला इथे तुम्ही खेळायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतोय आणि नाणेफेक जिंकली आता दुपारचं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये जर समोरचा संघ आपण पाहिला तर श्रावणी इलेवन पिळंजे मागच्या टुर्नामेंटमध्ये रनरअप राहिला होता तर संघ मजबूत आहे त्या संघासमोर कशी गोलंदाजी असेल आणि समोरच्या संघाला किती धावपळ रोखण्याचा तुमचा मनसुबा असेल समोरच्या संघाला आमचा 30+ आसपास रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा आणि कोणते गोलंदाज आपल्याजवळ आहेत की समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा किंवा गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होणे असेल संतोष आहे रुपेश आहे गणेश आहे रोहित आहे आणि निखिल आहे असं 5 बॉलर आहेत त्यापैकी आम्ही चान्सेस जो बेटर राहील त्याला देऊ धन्यवाद तर जाऊया श्रावणी पिळंजे संघाचा कर्णधार प्रतीक पाटील आपण नाणेफेक हारली जर नाणेफेक जिंकली असती काय निर्णय असता फिल्डिंग केली असते आम्ही आणि आता मनाच्या विरुद्ध झाले फलंदाजी करायची तर काय लक्ष असेल किती धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 40+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि असे कोणते फलंदाज आहेत की 40+ जास्त धावा धावपळ लावण्याचा प्रयत्न करतील या दुपारच्या सत्रामध्ये रितेश आणि मॅक्स आणि शेवटचा प्रश्न असेल आपण हे आयोजन पाहतोय शेलार ते आंबाडी परिसर असूनच्या माध्यमातून ही स्पर्धा जय संतोष माता ऋत्विस्फोट यांच्या माध्यमातून स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये खेळताना तुला कसं वाटतंय आणि या आयोजनाच्या माध्यमातून काय म्हणशील आयोजन खूप सुंदर केलेले धन्यवाद दोन्ही करण्यासाठी बेस्ट ऑफ लक असेल
तर इथे नाणेफेक जिंकले विलासपोट कोशिंबे संघाने प्रथम क्षेत्र स्वीकारले आमंत्रण दिले ते फलंदाजीसाठी श्रावणी इलेवन पिलंजे संघाला आणि माझे सहकारी समालोचक सज्ज होतील कॉम बॉक्स मध्ये सिद्धेश सपकाळ सर यस मॅच मध्ये जाऊया दोन धावा पहिल्या चेंडूवर बॅकवर्डवरती चेंडू होता अपील मागतोय जरूर यष्टीरक्षक तैफूर मात्र दाट चेंडूचा संपर्क नाहीये आणि कैलास शेलार याच्यासाठी पुन्हा एकदा पारदर्शक आहे क्षेत्ररक्षण करताना देखील पारदर्शक होता आणि फलंदाजीसाठी आल्यानंतर सुद्धा पारदर्शक आहे इथे प्रति षटकारासाठी 500 रुपये कॅश संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून संधी मिळेल की नाही दाब फलकावरती कमी अंक गाठायचा आहे एकेरी बाजूने देखील झुंज देऊ शकतो या सेज लागली आता संधी मिळू शकते रन्स एकने वाढतेत पाहू शकता आपण टोटल 3 धावा दाब फलकावरती इथून 2 सिक्सेस खऱ्या अर्थानं सामना कब्ज्यामध्ये मोठे फटके नक्कीच खेळण्याची आवश्यकता या मॅच मध्ये नाहीये परंतु विचारात घेतलं जाईल तर संधी मिळेल का कैलास शेलार यांना कारण की कॅश प्राइस इथे 500 रुपये संदीप पाटील यांच्या माध्यमातून प्रति षटकारास स्ट्रायकर यांकडे उभे राहू शकत होते खऱ्या अर्थाने मात्र संधी दिली बॅट्समन मयूर याला सिंगल मिळाले इथे देखील दुसरा धावेचा प्रयत्न संघासाठी पहा संघासाठी आणि गावासाठी कैलास दादांना जर कॅश प्राइस घ्यायचा असता तर नक्की ते स्ट्रायकर यांकडे उभे झाले असते मात्र ना भावासाठी ना स्वतःच्या नावासाठी फक्त आणि फक्त आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी उडवला जातो यामध्ये चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे 300 रक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतात एक जरूर पोहोचला होता नक्कीच हाताला लागला परंतु तोंडापर्यंत घेता आला नाही आकाश चेंडू सरळ निघून जाईल दंदनी चुकार विजयाच्या समीप 9 धावा एक लाफ्टेड हिट आणि सुपर डुपर हिट इथून आई गावदेवी पुंडा संघ केवळ आणि केवळ 6 धावा शिल्लक राहिले धावांमध्ये आणि सज्ज आहे बॅट्समन मयूर वैयक्तिक 9 धावा जमा केले त्याने 6 रन रिमेनिंग बाहेर आतळला चेंडू यस व्हाइट बॉल येतो इशारा आमच्या पर्यंत आणि 10 धावा दाब फलक्यावरती याहून मी म्हणेल निराशाजनक हार आणि लो स्कोरिंग एवढा सामना या स्पर्धेमधला पहिलाच असणार आहे आणि त्यामध्ये सर्वस्व मी म्हणेल गोलंदाजांचं होतं पुंडास टीमच्या उडवला जातो चेंडू यस विजयी प्रहार चेंडू सीमा पार येतो षटकार मॅन ऑफ दी मॅच कडे वळूयात आपण या मॅचची ज्याने सुरुवात केली आणि असा बॉलर मुकुंद ज्याने एक षटक हाताळलं त्यामध्ये सुरुवातीच्या केवळ 2 चेंडूवरती त्याच्या धावा 5 मिळाल्या त्यानंतर जे 5 चेंडूवरती कोणतीही धाव दिली नाही आणि तब्बल 3 विकेट्स मिळवले तेही रो मध्ये यानी की हॅट्रिक पाहायला मिळाली बॉलर मुकुंद ठरला या सामन्याचा खरा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच मिस्टर मुकुंद आणि ज्यांचं हे मैदान आहे आणि ते आज उपस्थित आहेत असे आमचे सुनील वसंत पाटील यांच्या शुभ हस्ते या खेळाडूचा गौरव सन्मान इथे केला जातोय आमच्या व्यासपीठावरती पाहू शकताय बॉलर मुकुंद याला एक कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं क्रेडिट सगळ्यांचं होतं मात्र मोठं योगदान